हरियाणामधील भाजपच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सोनाली यांचे पीए सुधीर सांगवान आणि त्यांचा साथीदार सुखविंदर वासी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. शवविच्छेदनामध्ये सोनाली यांच्या शरीरावरती जखमा असल्याचं उघड झालेलं आहे. तर 23 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाट यांचा मृतदेह गोव्याच्या एका हॉटेलमध्ये आढळला होता. तर कोण आहेत सोनाली फोगाट आणि काय नेमकं घडलं एक नजर टाकूयात. बिग बॉस 14 फेम अभिनेत्री ही सोनाली फोगाट यांची ओळख. टिकटॉक स्टार. तर हरियाणामधील भाजपच्या नेत्या. 2006 साली त्यांनी टीव्हीवर पदार्पण केलं होतं. दूरदर्शनवरील एका हरियाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचलनही त्यांनी केलं. अम्मा मालिकेत त्यांनी भूमिका साकारली होती. 2018 मध्ये द स्टोरी ऑफ बदमाशगड या वेब सिरीजमध्येही त्यांनी भूमिका साकारली. बंदुकाली जाटणी या सांगीतिक व्हिडिओमध्ये देखील त्यांनी काम केलेलं होतं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये.